नमस्कार बात मी। या क्षणाची सर्वात मोठी बातमी या जारंगे पाटलांचा बोलवता धनी शरद पवार यांचंच हे राजकारण आहे पण मी सांगतो मराठा समाजाला कोणत्याही परिस्थितीमध्ये आरक्षण मिळू शकत नाही असं म्हणत वकील गुणरत्न सदावर्ती यांनी मनोज जारंगे पाटील यांच्यावरती गंभीर आरोप करत हल्लाबोल केला आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाले असून राज्याचं राजकारण पुन्हा एकदा तापलं आहे दरम्यान नुकतंच जालन्यातील अंतरवाली सराटी गावात मराठा आरक्षणासाठी जारंगे पाटील यांची महाविराटाची सभा पार पडली या सभेला संबोधित करत असताना जारंगे पाटील यांनी मंत्री छगन भुजबळ गुणरत्न सदावर्ती यांच्यासह राज्य सरकारचा खरपुसून समाचार घेतला यावेळी बोलत असताना जरंगे यांनी सदावर्ते आणि छगन भुजबळ यांच्यावरती गंभीर आरोप करत राज्य सरकारला इशारा दिला आहे मात्र आता जरंगे पाटलांना प्रत्युत्तर देत गुंडरत्न सदावर्ते यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हेच जरंगे पाटील यांचे राजकीय बॉस आहे त्यांच्याच म्हणण्यानुसार जरंगे हे उपोषण करत आहे एवढत नाही तर सलाईन लावून उपोषण होत नाही हे जरंगेंनी लक्षात घ्यावं त्याचबरोबर मराठा समाजाला आरक्षण मिळू शकत नाही कारण मराठा समाज आर्थिकदृष्ट्या मागास ठरत नाही हे सुप्रीम कोर्टाने सुद्धा अनेक वेळा ठणकावून सांगितलं आहे आणि आज पुन्हा एकदा मी

तर मित्रांनो एकंदरी संपूर्ण प्रक्रम पाहता या संदर्भात तुमचं काय मत आहे ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की दाबा